कोविड होती तेव्हा हजारो माणसांनी आम्ही जीवाचा धोका करून आम्ही प्रत्येकाला वाचवायचा प्रयत्न करू. कुठला व्हायरस होता आम्हाला माहिती नव्हतं, पण आम्ही उभा राहिलो. आज का पब्लिक नाही, का दुकाने बंद नाही, का पब्लिक आमच्या बरोबर नाही, याच्या एक आम्हाला खरं अर्थाने दुःख आहे. देशामध्ये जोपर्यंत न्याय सुविधा सुधारणार नाही तोपर्यंत हे थांबणार नाही. कोलकाता येथील आरजीगर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षित डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण देशाला धक्का दिला आहे. या घटनेनंतर ज्युनियर डॉक्टरांनी निषेध आंदोलन आयोजित केले आहे आणि न्यायाच्या मागणीसाठी काम थांबवले आहे. 9 ऑगस्ट 2024 रोजी घटलेल्या या घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात असून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी सर्व डॉक्टर्स एकत्र आले असून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहेत. कोलकाता येथील निवासी महिला प्रशिक्षित डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आल्यानंतर निवासी डॉक्टरच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. सदर घटना ही निंदनीय असल्याने संपूर्ण डॉक्टरांमध्ये तणावाचे वातावरण आहे. आज रात्रपाळी करणाऱ्या महिला निवास डॉक्टर या असुरक्षित असून त्यांना सुरक्षा मिळावी, झालेल्या गुन्ह्याचा सखोल तपास करून योग्य तो न्याय मिळावा या हेतूने तसेच या घटनेचा निषेध करण्यासाठी ऐरोलीमधील जनरल प्रॅक्टिशनर सोशल असोसिएशन नवी मुंबई ऐरोली यांच्या वतीने शहरातील संपूर्ण निवासी डॉक्टरांनी निषेध रॅलीचे आयोजन ऐरोली परिसरात केले होते. यामध्ये विविध हॉस्पिटलमध्ये असणारे सर्व स्टाफ, नर्सेस, डॉक्टरांनी मोठा सहभाग घेत काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला आहे. तसेच यामध्ये ऐरोली परिसरातील सर्व हॉस्पिटलमधील प्रथम उपचार हे बंद ठेवण्यात आले आहेत. याविषयी काही डॉक्टरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. नमस्कार, मी डॉक्टर भारती मोरे. आज जीपीएससी असोसिएशन बरोबर आम्ही हा मुख मोर्चा काढलेला आहे. 8 ऑगस्ट रात्र आणि 9 ऑगस्ट पहाटे या वेळात कलकत्ता कार मेडिकल कॉलेजमध्ये जो प्रसंग घडला त्या प्रसंगाच्या विरोधात आम्ही हा मुख मोर्चा काढलेला आहे. 31 वर्षीय डॉक्टर महिला हिच्यावरती अत्याचार झाला, तिला मारलं आणि वरती डबल रेप पण झालेलं आहे तिच्यावरती. मी हे सांगू इच्छिते की हा मुखमोर्चा आता आम्ही फक्त प्रेझेंटेशन केलेला आहे, परंतु आपला भारत देशामध्ये जोपर्यंत न्याय सुविधा सुधारणार नाही तोपर्यंत हे थांबणार नाही. माझं हे सांगणं आहे सगळ्या महिलांच्या वतीनं की जे रेप असतात, लोक जे करतात, त्यांना फाशीची सजा न देता त्यांना त्यांचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कापून त्यांचा चौरंग बनवायचा आणि त्यांचं उरलेलं आयुष्य चौरंग म्हणून त्यांना जगू द्यायचं, हीच खरी त्यांची शिक्षा असणार आहे. फाशी दिल्यानंतर काय होतं, तो माणूस मरतो आणि अजिबात त्याला काही त्रास नाही होत. तर ही जर शिक्षा दिली, दोन्ही हात दोन्ही पाय कापून टाकायचे, ढोपरापासनं पाय आणि एल्बोपासनं हात, चौरंग बनवायचा त्याचा आणि त्याला असंच आयुष्य जगू द्यायचं, तरच आपल्या देशामध्ये हे रेपचा जे चाललेला सिलसिला आहे तो थांबणार. तर मला हे न्याय देवतेला सांगायचं आहे की तुम्ही जी शिक्षा देत आहे ती शिक्षा बदला. आणि मेडिकल स्टुडंटच का, प्रत्येक महिलेबद्दल मला हे सांगायचं आहे की भारतामध्ये महिला आता सेफ नाही आहे. नरेंद्र मोदी साहेबांना माझं हे सांगणं आहे की ह्याच्यावर काय ते तुम्ही ठोर
कार्यक्रम आखा आणि हे थांबलं पाहिजे. अजून किती निर्भया आणि किती मौमिता तुम्हाला लागतील हे प्रकरण बंद करण्यासाठी. आता आम्हाला फक्त जस्टिस नाही, पुढे हे प्रकरणच होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनचा तुम्ही तयार करा. दिस डझंट स्टॉप हिअर, इट हॅज टू बी प्रिव्हेंटिव्ह नाव, नॉट ओनली जस्टिस एव्हरी टाइम. थँक्यू. जनरल प्रॅक्टिशनर सोशल असोसिएशन ऐरोली यांच्यातर्फे हा मूक मोर्चा काढण्यात आलेला होता. सगळ्या डॉक्टरांनी सायलेंट मार्च काढलेला आहे. पूर्ण ऐरोलीमध्ये सगळ्या जनतेला माहिती आहे की जे झालं होतं पूर्वी पण झालेलं आहे. फिमेल्स आणि डॉक्टर्स विरुद्ध जे व्हायलन्स झालेलं आहे तर त्याच्यासाठी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी मिळून ठोस काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे आणि ज्यांच्यामुळे हे झालेलं आहे त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. धन्यवाद. हमला आहे आणि दुसरी गोष्ट फक्त फाशीची सजा त्याला मारून पण आज जे पुरुष प्रधानमध्ये हे जे घडलं आहे आणि याच्यासाठी प्रत्येकाने आज आमच्या ऐरोली असोसिएशनला आपण याच्यामधून एक शिकावं की आपण प्रत्येकाचा एक दृष्टिकोन आणि एक आपण एकत्र राहून एक पण अशी महिलावर एक आपली ती देवी आहे, एक आपला एक संबंध आहे, भाऊ बहिणीचा संबंध आहे आणि हे डॉक्टर एक आमची मुलगी आहे आणि याच्यासाठी खाली बोलून किंवा प्रोटेस्ट करून होणार नाही. पण याच्यामध्ये अमूल्य परिवर्तन प्रत्येक व्यक्तीमध्ये आलं पाहिजे आणि ऐरोलीमध्ये आपलं प्रत्येक डॉक्टरांनी आम्ही सर्व या प्रकाराचा विचार परिवर्तन करून आम्ही एकत्र असून त्यांचा परिवार म्हणून आम्ही एक संघटना नाही, ती आमची मुलगी आहे, ती आमची बहीण आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येकाला एक आंतरिक दुःख आहे. हे प्रदर्शन नाही पण आम्हाला असं कधी पण वाईट गोष्ट कुठे पण घडू नये याच्यासाठी आम्ही सुद्धा कटिबद्ध राहू. बस एवढी विनंती करून आम्ही बस माझे शब्द पूर्ण नाही करत पण अशी घटना कधी पण होऊ नये याची दक्षता प्रत्येक पुरुषनी पण घ्यावी आणि प्रत्येक महिलांनी पण घ्यावी एवढं सांगून आपली जिम्मेदारी आहे, प्रत्येक भारतीय माणसाची जिम्मेदारी आहे. फक्त आणि फक्त डॉक्टरांची नाही, कोविड होती तेव्हा हजारो माणसांनी आम्ही जीवाचा धोका करून आम्ही प्रत्येकाला वाचवायचा प्रयत्न करू. कुठलं व्हायरस होतं आम्हाला माहिती नव्हतं पण आम्ही उभा राहिलो. आज का पब्लिक नाही, आज पोलीस पण असं काम करते पण त्यांच्यासाठी कुणी पण नाही. आज का दुकाने बंद नाही, का पब्लिक आमच्या बरोबर नाही याच्या एक आम्हाला खरं अर्थाने दुःख आहे आणि ही मुलगी भारताची आहे, डॉक्टर मुलगी म्हणून आम्ही नाही बघत. बस एवढं सांगून आपण जागृत राहू, बस ही सर्वांना विनंती. आक्रोश है हम सब में, जब तक जस्टिस नहीं मिलेगा इतनी बड़ी इंस्टीट्यूशन में इतनी सिक्योरिटी लैप्स कैसे होती है और कोई भी महिला सुरक्षित अपने आप को अभी नहीं समझ रही है यह होने के बाद, निर्भया टू होने के बाद. सो गवर्नमेंट से रिक्वेस्ट है कि स्टेप अप योर सिक्योरिटी लेवल फॉर ऑल द फीमेल्स ऑफ दिस कंट्री. प्लीज रिक्वेस्ट फ्रॉम ऑल ऑफ अस एंड टिल द क्रिमिनल्स आर ब्रॉट टू बुक हमें रेस्ट नहीं मिलेगा. खाली वो एक लड़की नहीं, उसकी फैमिली का सोचो, उसके रिलेटिव्स का सोचो, उन पर क्या बीती होगी. एक पूरा सिस्टम में आपने फियर इंस्टिल कर दिया है, वो निकालना ही पड़ेगा.